नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रयोगशील शेतीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की आपण उन्हाळी मिरचीची लागवड आपल्याला कशा प्रकारे करायची आहे आणि त्याच्यामध्ये जमीन ही आपल्याला कशी निवडायची आहे. तर यामध्ये जमीन निवडताना आपल्याला मध्यम काळीची जमीन निवडायची आहे आणि हे उन्हाळी मिरचीचं पीक हे आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन देऊन जातं, त्यामुळे त्याचं नियोजन करताना आपल्याला भरपूर काळजी घेणं आवश्यक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला जमीन निवडताना मध्यम काळीची जमीन निवडणे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर जमीन ही पाण्याचा निचरा होणारी असावी आणि हलकी जर जमीन असेल तर त्याच्यामध्ये योग्य खताचं नियोजन केलं तरच त्या ठिकाणी उत्पादन हे आपल्याला अपेक्षित उत्पादन गाठता येतं. त्यामुळे जमीन निवडताना हलकी जमीन असेल तर या खताचं योग्य नियोजन करा. मध्यम काळीची जमीन अतिशय चांगलं उत्पादन देऊन जाते आणि लागवडीपूर्वी मशागत करणे अतिशय महत्त्वाचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जी रोपं आहेत ती कशाप्रकारे निवडायची आहेत हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर रोप हे शक्य असेल तर तुम्ही घरीच तयार करू शकता, कारण की रोपावरच मिरचीचं जी सुरुवातीची डेव्हलपमेंट असते ती आपल्याला कशाप्रकारे होते हे फक्त रोपावरच अवलंबून असतं. कारण की नर्सरीमधून जी आपण रोपे घेतो ती कशाप्रकारची आहेत ती आपल्याला खात्रीपूर्वक सांगता येत नाही, त्यामुळे जी रोपं आहे ते आपण घरीच जर बनवली तर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला नियोजन करता येतं. आणि नर्सरीमधून जर घ्यायचे असल्यास खात्रीशीर नर्सरीमधूनच तुम्ही 30 ते 40 दिवसाची जी रोपं आहेत ती घ्या. खूप लहान किंवा खूप मोठी रोपं घेऊ नका, कारण की त्याच्यामध्ये खूप लहान जर असतील तर झाडाची योग्य डेव्हलपमेंट व्हायला खूप वेळ लागतो आणि तूट होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे 30 ते 40 दिवसाच्या दरम्यान असणारी रोपं ही खात्रीशीर नर्सरीमधून घ्या. त्यानंतर मिरचीची लागवड करताना अगोदर आपल्याला त्या ठिकाणी ट्रायकोडर्मा आपण त्या ठिकाणी लावू शकतो. रोपाची मुळे वाळणार नाहीत याची जर काळजी घेतली तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी रोपं मर होण्यापासून आपण वाचू शकतो आणि रोपाची मुळे करणे आवश्यक आहे. तर आपल्याला बीज प्रक्रिया करताना थायमेथॉक्झॉन या ठिकाणी कंटेंट असलेलं औषध आपण बीज प्रक्रियेसाठी वापरू शकतो. जातीची निवड करताना आपल्या भागामध्ये कोणत्या मिरचीला मागणी आहे हे आपण बघणं आवश्यक आहे. तर मिरचीमध्ये लाल मिरची, गडद हिरवी मिरची आणि कमी तिखट जास्त तिखट असणारे मिरचीचे असे वेगवेगळे प्रकार असतात, त्यामुळे आपल्या विभागामध्ये आपल्या भागामध्ये आपल्या मार्केटमध्ये त्या ठिकाणी ज्या प्रकारच्या मिरचीला भाव आहे ती प्रकारची मिरची ती जात ती निवडणे अतिशय महत्त्वाचे आहे. तर बेसल डोह खताचं नियोजन करताना आपल्याला मिरची हे अतिशय चांगलं पीक असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी योग्य खताचं नियोजन हे करायचं आहे. त्यामध्ये आपण सिंगल सुपर फॉस्फेट 2 बॅग किंवा 10:26:26 2 बॅग टाकू शकतो किंवा 18:46 2 बॅग आपण टाकू शकतो. 18:46 आपण त्या ठिकाणी DAP 2 बॅग टाकल्यानंतर आपल्याला 20 ते 25 किलो पोटॅश हा प्रति एकरी द्यायचा आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे करत असताना आपल्याला जे बेसळ खताचं नियोजन आहे त्याच्यासोबतच आपल्याला इतर खते आहेत ती देखील आपण देऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण लिंबोळी पेंट वापर करू शकतो, कारण की त्याचा देखील अतिशय चांगला फायदा आपल्याला होत असतो. गंधक देखील आपण वापरू शकतो आणि हे देखील आपण सल्फेट देखील वापरू शकतो त्यामध्ये. तर आपल्याला हे खताचं नियोजन केल्यानंतर पहिल्या 15 दिवसापूर्वी खताच्या अपटेकसाठी आपल्याला जीवाणू खतं ड्रिंचिंगमध्ये सोडायचे आहेत. त्याच्यामध्ये आपण NPK जीवाणू असतील, PSB असेल आणि KMB असेल, हे आपण जी जीवाणूची आहेत ते आपण 15 दिवसापूर्वी ड्रिंचिंग केल्यानंतर आपण जे खतं टाकणार आहोत नंतर ड्रिंचिंगद्वारे ते नक्कीच लवकरात लवकर अपटेक होतात, त्यामुळे ही ड्रिंचिंग अतिशय महत्त्वाची आहे. 15 ते 35 दिवसादरम्यान आपल्याला 19:19 खत हे प्रत्येक 4 दिवसांनी 3 किलो जर दिलं आपण तर आपला जो खताचा नियोजन आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे होतं. त्यामुळे एकूण जे आपण जे खत वापरतो ते 12 ते 14 किलो दरम्यान आपण त्या ठिकाणी खत वापरत असतो. 20 दिवसादरम्यान हे खत आपण 12 ते 14 किलो 15 किलो त्या ठिकाणी वापरलं आणि या टप्प्यात जर वापरलं तर निश्चितच खूप जास्त प्रमाणात फायदा आपल्याला त्या ठिकाणी मिरची पिकामध्ये दिसतो. तर दुसरी जी ड्रिचिंग आहे जे खताचं नियोजन आहे ते आपल्याला 12:61 हे
35 ते 50 दिवसादरम्यान द्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण 4 दिवसांनी जर गॅप दिला आणि 3-3 त्या ठिकाणी 3-3 किलो जर ड्रिंचिंगद्वारे खत दिलं तर अतिशय चांगला फायदा, अतिशय चांगले फुटवे, अतिशय चांगल्या प्रमाणात मिरचीची डेव्हलपमेंट होते. त्यामुळे हे खताचं नियोजन करा आणि एकूणच अशा प्रकारे जर सर्व नियोजन केलं तर निश्चितच विक्रमी उत्पादन ही मिरची त्या ठिकाणी देते. फवारणी नियोजन व इतर नियोजन आपण जे प्रत्यक्ष प्लॉट ज्यावेळी लागवड करू त्या ठिकाणी आपण नक्कीच सांगणार आहोत. त्यामुळे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरही करू शकता. धन्यवाद.